आणि आता महत्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढलाय. राज्यातल्या 3 केंद्रांवर कमाल तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडलाय. आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल. मुंबईत मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांकरिता ब्लॉक. वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद. रेल्वेचा भूखंड धारावी पुनर्विकासात अडसर. भाडेपट्टीसाठी आता रेल्वेला 3,600 कोटी रुपये देणं गरजेचं असेल. मुंबई विद्यापीठ वार्षिक अधिसभेमध्ये मैदानांच्या दुरवस्थेवर आता मुद्दा उपस्थित करण्यात आला. मरीन लाईन्स, कलिना आणि ठाण्यातील मैदानाचा पुढील 2 वर्षात कायापलट करण्यात येणार. पुण्यात धुळवडीनिमित्त सोमवारी मेट्रोची सेवा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद. पारी 2 नंतर आपण बघतोय. सुरू झालेली मेट्रो सेवा रात्री 10 वाजेपर्यंत आता नियमित वेळेत सुरू राहील. लासलगाव बाजारपेठेत सध्या कांद्याला 1,600 रुपये दर. 31 मार्च नंतर निर्यात बंदी करण्याच्या कायमच्या घोषणेनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्याची भीती आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये टरबुजाची आवक वाढली आहे. उन्हाळ्यामध्ये टरबूज खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर. एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांकडून तडीबार करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलाय उसाच्या रसाचा आस्वाद. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर चव्हाणांची कार्यकर्त्यांच्या रसवंतीगृहाला भेट. कल्याणमध्ये शाळेच्या आरक्षित जागेवरील बेकायदा इमारतीवर KDMC हातोडा. अडवली ठोकली परिसरातील 4 मजली बेकायदा इमारतीवर कल्याण डोंबिवली पालिकेची कारवाई.